नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती. पेट्रोल डिझेलचा चढता प्रवास सुरूच, दरात पुन्हा वाढ. तुळजाभवानीच्या मंदिरात मुरली अलंकार महापूजा संपन्न, लाखो भाविकांची गर्दी. भोकरदनमध्ये संभाजी महाराजांच्या बदनामीच्या निषेधार्थ आंदोलन, लेखिका डॉक्टर शुभा साटे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. मीटू एमजे अकबर यांनी दिला राजीनामा, ईमेलद्वारे राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. आणि पुण्यात पाणी नसल्याने पोलिसांची कुटुंबे रस्त्यावर, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. सरकारच्या हस्तक्षेपामुळे काही दिवसांपूर्वीचं कमी झालेलं पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल 6 पैशांनी तर डिझेल 20 पैशांनी महागला आहे. रविवारी जवळपास सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. काल मध्यरात्रीपासून मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल 6 तर डिझेल 20 पैशांनी महागला आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 88.18 आणि 79.2 इतकी झाली आहे. तत्पूर्वी शुक्रवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 18 पैसे आणि 31 पैशांनी वाढ झाली होती. त्यामुळे आता हे दर पुन्हा आपल्या मूळ पदावर येणार का अशी चिंता सामान्यांना सतावत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीला कालच्या स्थालंकार पूजानंतर आज मुरली अलंकार पूजा मानण्यात आली होती. या पूजेने लाखो भाविकांना मोहिनी घातली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातून लाखो भाविक तुळजाई नगरीत दाखल होत आहेत. शनिवारपासून ललित पंचमी निमित्त आई तुळजाभवानीला विविध अलंकार पूजा मानण्यात येत असून शनिवारी सूर्यदेवाने आदिशक्तीला प्रदान केलेल्याची महापूजा मानण्यात आली. तर आज साक्षात श्रीकृष्णाने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देवदेवता त्रासातून मुक्त झाल्याने श्रीदेवीला मुरली दिली होती. आजची पूजा ही मुरली अलंकार महापूजा म्हणून मानली जाते. या पूजेने लाखो भाविकांना मोहिनी घातली असून आज सकाळी 8 वाजल्यापासून जवळपास 2 लाख भाविकांनी महापूजेचं दर्शन घेतलं आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आहेत. त्याबरोबर आपण जर एक भाग लक्षात घेतला तर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चारही युगामध्ये ही स्वयंभू तुळजाभवानी माता या ठिकाणी प्रकट आहे. या प्रत्येक युगामध्ये तिला कुठे या ठिकाणी विंध्या विंध्यनिवासिनी, कुठे आदिमाया, कुठे रामवरदायिनी, कुठे आदिशक्ती अशी वेगवेगळी नावं तिला प्राप्त झाले. पण या ठिकाणी आज जर बघितलं तर ही तुळजाभवानी म्हणजे त्वरिता या नावाने या ठिकाणी नांदत आहे. कलियुगामध्ये इथं तुळजाभवानी नामकरण अशा पद्धतीने झालेलं आहे आणि आपण तिची आज पूजा करत आहोत. आजचा देवीचा जो अलंकार आहे ते म्हणजे मुरली अलंकार. देवीला ललिता पंचमीपासून नवमीपर्यंत वेगवेगळे अलंकार घातले जातात. त्यामध्ये आजचा जो अलंकार आहे तो म्हणजे मुरली अलंकार. या मुरली अलंकाराची आख्यायिका अशी आहे की प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंतानी या देवीला आपल्या हातातली मुरली या ठिकाणी या देवीला अर्पण केलेली आहे आणि त्या मुरली अलंकाराची पूजा आज या ठिकाणी मांडली जाते. नाम उमेश, हैदराबादचे. दर्शन बढिया हुआ. पब्लिक वगैरह फुल जबरदस्त पब्लिक है. माता का दर्शन करने में नवरात्रि हर बार भीड़ रहता है. हर साल आते हैं, ये साल भी आए. दर्शन करके अच्छा सुकून मिला दिल को थोड़ा. माझं दर्शन सुंदर झालंय, छान झालंय. मी 3 वर्षापासून येते. मला प्रसन्न वाटलं. मग अलंकार सुंदर वाटले, सजावट चांगली झाली. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. संभाजी महाराजांशी बदनामी केल्याबद्दल भोकरदन येथे लेखिका डॉक्टर शुभा साठे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त उल्लेख या राज्य सरकारच्या पुस्तकात छापून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ भोकरदन येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लेखिका डॉ शुभा साठे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आलं. तसेच यावेळी दोघांच्याही प्रतिमांना जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी सुरेश तळेकर, राहुल देशमुख यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, भोकरदन. मी टू मोहिमेमुळे अडचणीत आलेले आणि 9 महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले केंद्रीय परराष्ट्र मंत्री MJ अकबर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ईमेलद्वारे आपला राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे. मी टू मोहिमेमुळे अडचणीत आलेले आणि 9 महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री MJ अकबर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांनी ईमेलद्वारे आपला राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. मात्र पंतप्रधान कार्यालयाने हा राजीनामा अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती फर्स्ट पोस्टनं दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तेव्हापासून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला होता. मात्र MJ अकबर परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेऊ असे भाजपचे म्हणणे होते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करू असे आश्वासनही दिले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते रविवारी सकाळीच भारतात परतले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शिवाजीनगर येथे 3 ते 4 दिवसांपासून पाणी येत नसल्यानं संतप्त झालेल्या पोलीस कुटुंबियांनी वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केले आहे. काही नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला होता. टँकरने पाणी पुरवठा करून देण्याचे आश्वासन जेव्हा देण्यात आले तेव्हा हा मोर्चा मागे घेण्यात आला. शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पाणी येत नसल्यानं संतप्त झालेल्या पोलीस कुटुंबियांनी वस्तीबाहेर रास्ता रोको आंदोलन केलं आहे. काही नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला होता. टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. खडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शहरातील हजारो नागरिक त्रस्त झाले. शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये अगोदरपासूनच अपुरा पाणी पुरवठा होत होता. त्यात गेल्या 3 दिवसांपासून जलसंपदा विभागाने पालिकेचे पंप बंद केल्यानं SNDT टाकीतून अपुरा पाणी पुरवठा होत असल्यानं शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिला आणि पुरुष यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला. त्यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यानंतर गिरीश बापट यांनी सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरवले जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर महिला आणि इतर नागरिक घरी गेले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. औरंगाबाद येथील सिल्लोड तालुक्यात एका मंदिरातील दानपेटी फोडणारा अट्टल चोरट्याला रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. पंढरीनाथ गाडेकर असं आरोपीचं नाव असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात पिंपरी येथील गजानन महाराज मंदिरात दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करणारा आरोपी पंढरीनाथ किसन गाडेकर वय 42 वर्षे, राहणार मारसावळी, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद, याला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून औरंगाबाद जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये याच्या विरोधात गुन्हे दाखल असून मंदिरामध्ये चोरी करणारा हा अट्टल गुन्हेगार आहे. याच्याकडून आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि त्यांचे सहकारी करत आहेत. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, औरंगाबाद. अकोल्यातील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेतीत नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर केलाय. 100-0 बजेट सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी करत प्रत्येक शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. अनंत पाचडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. पाहुयात कशी केली त्यांनी ही शेती. अकोल्यात अनंत पाचडे यांच्याकडे 65 एकर शेती आहे, ज्यामध्ये त्यांनी खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीदसह अन्य पिकांची आपल्या शेतात लागवड केली आहे. शेतीमध्ये चांगले उत्पादन घेता यावे या उद्देशानं अनंत दरवर्षी पिकांची पेरणी केल्यावर रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करायचे, ज्यासाठी त्यांना दरवर्षी लाखो रुपयांची खते आणि कीटकनाशके बाजारातून विकत घ्यावी लागत होती. शिवाय रासायनिकच्या वापरांमुळे दिवसेंदिवस शेतीचा पोत कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहोचत होती.
त्यामुळे अनंत पाचरे यांनी झिरो बजेट शेती तंत्रज्ञानाचा घरीच अभ्यास केला. झिरो बजेट शास्त्रोक्त तंत्रज्ञान वापरून केवळ भाजीपाला, फळे, वांगी, टोमॅटो एकत्र करून बायो एन्झाइमचे द्रावण आपल्या घरीच तयार केले. ज्याला नाममात्र खर्च आला, सर्व नैसर्गिक साधन सामुग्री वनस्पती वापरून त्यांनी सर्व प्रकारची कार्बोदके घटक द्रव्ये तयार केली, ज्याचा उपयोग त्यांना पिकांच्या वाढीसाठी, कीटकरोधकासाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकोला. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथे रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या विहिरीत पडला. पहाटेच्या सुमारास ही घटना समोर आली. दरम्यान 50 फूट खोल विहिरीतून बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश आलंय. जुन्नर तालुक्यातील बेल्ले येथे बिबट्या विहिरीत पडला. रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात असताना आज पहाटेच्या सुमारास 50 फूट खोल विहिरीत बिबट्या पडला होता. वनविभागाचे वनपाल दत्तात्रय फापाळे घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे 2.5 ते 3 वर्ष वयाचा बिबट्या विहिरीत पडला होता. बिबट्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे, जुन्नर. शेतकऱ्यांच्या उसाच्या थकीत बिलासाठी शिवाजी केन अॅग्रो कारखान्यावर प्रहार संघटनेने मोर्चा काढला. दरम्यान मोर्चाकऱ्यांनी कारखाना प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. पाहूयात हे वृत्त. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील शिवाजी केन अॅग्रो प्रोसेसिंग कारखान्यावर वाळवा तालुका आणि शिराळा तालुक्यातील 100च्या वर शेतकऱ्यांनी थकीत बिलापोटी मोर्चा काढला होता. यावेळी मोर्चाचे नेतृत्व प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपसे पाटील आणि प्रहार सांगली जिल्हा अध्यक्ष सुतार, उपाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी केले होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या शिवाजी केन कारखान्याला 2016-17 साली 2 तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊसाचे गाळप करण्यात आले होते. मात्र आज कारखाना बंद होऊन 6 महिने झाले तरी शेतकऱ्यांना ऊसाच्या बिलापोटी अंदाजे 9 कोटी रुपये एवढे देणे बाकी असून आतापर्यंत एकही दमडी दिली गेली नाही. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांच्या बंगल्यापासून काही अंतरावर मोर्चा थांबवून मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी शेतकरी आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते जोपर्यंत बिल मिळत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून उठणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर कारखान्याचे MD चौघुले यांनी 25 ते 30 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल जमा केले जातील असे लेखी दिल्यानं अखेर आंदोलन स्थगित करण्यात आलं. मी आता पण ऐकून आहे की सहकारासाठी शेअर गोळा केला जातो, पण प्रायव्हेट लिमिटेड साठी सुद्धा प्रचंड प्रमाणात त्या 2-3 तालुक्यांचा पैसा उभा करून त्यांनी कारखाना उभा केला. आम्ही इकडे बघतोय की शेतकऱ्यांनी आम्ही शेअर्स दिले, आम्ही आमचा ऊस दिला, आम्ही आमची मुलं तुमच्या कामासाठी तिथं दिली, परंतु मी गेले 4 वर्षापासून आमच्या धामाचा जो दाम आहे, तुटपुंजा दाम, तोही तुम्ही दिला नाही. एकीकडे इकडे सर सकाळ तत्वत निकष असल्या भूलतापा मारून हंगाम 1300 म्हणजे टायर सीजन होता. त्यावेळी 4290 टन क्रशिंग झालं होतं. त्याचा ऊस दर 2360 त्याप्रमाणे संपूर्ण ऊस बिल अदा केलेला आहे. 14-15 1,05,000 टन ऊस झाला होता. त्याचं 2000 प्रमाणे
सप्तमीला केलेला पंधरा सव्वाचं 1,20,835 प्रसंग झालं होतं. त्याचं 2400 प्रमाणे ऊसमीला आला केलेला आहे. आणि 16-17 69,176 झालं, 3000 प्रमाणे संपूर्ण अदा केलेला आहे. कुठलीही मागील बिलं पेंडिंग नाही. आज तुम्ही इथे आलेला आहात आणि त्या संदर्भात आम्ही तुमच्या निवेदनाला लेखी उत्तर दिलं आहे. कृपया हे समजून घ्या आणि ते तुम्ही निवेदन स्वीकारा आणि 25-30 दरम्यान शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. मंत्री महोदयांसमोर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखांना खुर्चीचा मोह काही सुटला नाही. मंत्री महोदय जमिनीवर बसलेले आणि उपजिल्हा प्रमुख मात्र खुर्चीवर, काय आहे हा प्रकार, पाहुयात हे वृत्त. राज्याचे परिवहन आणि खारभूमी विकासाचे मंत्री दिवाकरजी रावते यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात भडजी, ममनापूर या गावांच्या पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. यावेळी गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी येथील एका शाळेच्या प्रांगणात बैठक ठेवण्यात आली होती. यावेळी गावकऱ्यांनी या बैठकीसाठी बसण्याची सज्ज अशी व्यवस्था केली. मात्र मंत्री महोदयांनी गावकऱ्यांमध्ये खाली बसूनच ही बैठक घेण्यास सुरुवात केली आणि चर्चेस सुरुवात केली. यावेळी आमदार प्रशांत बंब, माजी आमदार अण्णासाहेब माने असे अनेक मान्यवर मंत्री महोदयांसोबत जमिनीवर बसून शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत होते. मात्र याच वेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख कृष्णा डोणगावकर यांना खुर्चीचं भान राहिलं नाही. स्वतः मंत्री महोदय खाली जमिनीवर तर जिल्हा उपप्रमुख यांनी खुर्चीचा ताबा घेतला. यामुळे हा मोठा चर्चेचा विषय शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये होता. शालिनी प्लस साठी राजेश थोरात, खुलताबाद. नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्याकरता सेलू पोलिसांनी रोड मार्च काढून शहरात जनजागृती केली. नवरात्र उत्सवादरम्यान ग्रामीण भागात मोठी गर्दी होत असते, याच पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन करण्यासाठी पोलिसांनी रोड मार्च केला. 10 ऑक्टोबर पासून सर्वत्र नवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला आहे. प्रत्येक शहरासह ग्रामीण भागात या उत्सवाची रेलचेल सुरू असून हा उत्सव शांततेत भक्तिमय वातावरणात पार पडावा, या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक बलराज तेली यांच्या आदेशाने सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात शहरातील मुख्य मार्गाने पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त रोड मार्च करत शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना नवरात्री उत्सव शांततेत पार पाडून पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी शहरातील मुख्य मार्गाने अचानक पोलिसांची संपूर्ण टीम दिसल्यानं काही वेळ नागरिक अचंबित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. आगामी दुर्गा उत्सव शांततेत पार पडावा व पुण्या गोविंदाने सर्वांनी उत्साहाने साजरा करावा याकरिता सेलू शहरामध्ये काल दिनांक 11/10/2018 रोजी सायंकाळी पोलीस दल आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी मिळून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलीस स्टेशन सेलूचे 3 अधिकारी आणि 20 कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे 30 जवान यांनी सहभाग घेतला होता. रूट मार्च हा शहरातील मुख्य मार्गाने केल्या करण्यात आला आणि सोबतच जनतेला सदर उत्सव हा अगदी शांततेने, सुव्यवस्थेने आणि पुण्या गोविंदाने साजरा करावा असे आवाहन सुद्धा करण्यात आले. तसेच सर्व गृहजनी उत्सुक मंडळांना याबाबत शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. वर्धा जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या किनी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलीची मामी ही आपल्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. ती परत येत असताना तिने पीडित मुलीला फूस लावून तिच्या 10 वर्षीय भावासह किनी आबाद येथे येण्यास निघाली. ते आष्टी बस स्टँडवर रात्रीच्या दरम्यान उतरले. त्यानंतर या मामीने आरोपीला मोटारसायकलने आष्टीला बोलावून घेतले. मामी, आरोपी आणि पीडित मुलगी मोटारसायकलवर किनी आबादला जाण्यासाठी निघाले. आरोपी ज्या ठिकाणी शेतात कामाला आहे त्या शेताकडे त्याने गाडी वळवली. त्यानंतर आरोपी दिवाकर राऊत याने पीडित मुलीवर रात्रभर अत्याचार करून बलात्कार केला. सदर घटना 12 ऑक्टोबरला उघडकीस आली. त्या पीडित मुलीने तिथून कसाबसा जीव वाचवून किनी आबाद येथे पोहोचली. सदर प्रकार
पीडित मुलीने तिच्या काकूला सांगितला. पीडित मुलगी, काकू आणि सर्व नातेवाईक आष्टी पोलीस स्टेशनला जाऊन सदर घटनेची तक्रार दिली. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आहे आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. जातीय उच्च निचता आणि अस्पृश्यतेमुळे गेल्या हजारो वर्षात हिंदू धर्माचे आतोनात नुकसान झाले आहे. यापुढे अस्पृश्यता आणि भेदभावाला मूठमाती दिली पाहिजे असं मत आरएसएसचे इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केलं. ते बुलढाण्यातील चिखली येथे बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील सामाजिक भेदभाव आणि जातीय उच्च नीचतेचा विरोधक आहे. एवढेच नव्हे तर संघ म्हणजे भेदभावमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी चालवले जाणारे आंदोलन आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी केलं. संघाच्या चिखली नगराने शनिवारी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी आयोजित विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर बुलढाणा विभाग संघचालक चित्तरंजन राठी आणि नगर संघचालक शरद भाला उपस्थित होते. संघ स्वयंसेवकांना संबोधित करताना इंद्रेश कुमार यांनी राष्ट्रीय महत्वाच्या अनेक विषयांना हात घातला. सध्या सुरू असलेल्या मीटू अभियानावर भाष्य करताना स्त्रियांचा सन्मान हे सामाजिक कर्तव्य असून महिलेवर अत्याचार मानवतेच्या विरोधात असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्यावरील अत्याचारांना सहन न करता महिला तात्काळ त्या अत्याचाराला वाचा फोडून प्रतिकार करण्यास पुढे येतील अशी अपेक्षा देखील इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केली. जब अमेरिका ने दुनिया को आतंकवाद के विरुद्ध ललकारा तो 36 देशों का समर्थन मिला था. रूस चीन ने जब ललकारा अलग अलग से 20-22 देशों का समर्थन मिला. जब भारत ने दुनिया को ललकारा अगर कोई आतंकी आंदोलन है और आतंकी है वो मानवता का दुश्मन है, अगर कोई देश उसको देशभक्त कहता है ये अमानवीय है, अनैतिक है, अलोकतांत्रिक है, नहीं चलेगा, तब दुनिया के 118 देशों का समर्थन लेकर भारत आज उस आतंकवाद के विरुद्ध दुनिया को मुक्त करने के लिए लड़ रहा है, चल रहा है. हमने कहा स्वस्थ शरीर चाहिए, निरोग शरीर चाहिए, भारत आयुष्मान चाहिए. तो 174 देश योग के और आयुष्मान के समर्थन में खड़े हो गए. एक स्वस्थ निरोग ये आज भारत दुनिया का नेतृत्व कर रहा है. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, बुलढाणा. सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या 833 उमेदवारांना नियुक्तीबाबत गोंधळ उडाल्यानंतर आता त्यांना न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना दिलं आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी एमपीएससी मार्फत निवड झालेल्या 833 विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. याबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील करून या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील भोंदू बाबाचे पितळ उघडे पडले आहे. या भोंदू बाबाने एका महिलेला 3,16,000 रुपयांचा चुना लावलाय. याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना आहे नाशिक मधील नांदगाव तालुक्यातील. तुमच्या मुलीच्या पायाखालची माती घेऊन तिचे पूजन करून तिला बाहेरचं केलेलं आहे. आमच्याकडील गुणकारी भस्म घ्या, त्यामुळे तिचे बाहेरचे निघून ती ताबडतोब चांगली होईल. या महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर विश्वास ठेवून आपल्या मुलीच्या मानसिक आजारावर लाखो रुपये खर्च करूनही उपयोग न झालेल्या हतबल बापाने या गुणकारी भस्माने तरी फरक पडेल अशी आशा बाळगून त्या भोंदू महाराजांवर विश्वास ठेवला खरा, पण भस्माच्या नावाखाली तब्बल 3,16,000 रुपयांची फसवणूक झाली. गुणकारी भस्म विकण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या स्वप्नील महाराज उर्फ रवींद्र नाना साळवे, रामचंद्र महाराज उर्फ संजय आनंद सुपेकर राहणार कोळपेवाडी, अंकित मोरे उर्फ रंगनाथ वाघारकर, दिलीप ताऊबा पोटे राहणार कोपरगाव या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नांदगाव में जो घटना हुई है वो हम चीटिंग की सेक्शन पे ये लोगों को अटक किया है. ये लोगों ने अगर कोई बच्चा बीमार है तो उनको
सुपरस्टिशन के नाम पे, अगर पैसा देंगे तो कुछ पूजा वैसा करेंगे फिर उसके ऊपर उनका बीमार चले जाएगा है, ऐसा बोल के इन्होंने लोगों के चीटिंग किया। तो कितने लोग? चार लोग हैं आरोपी, हमने उसमें दो लोगों को अटक किया है और उनसे हमको 3 लाख रुपीस का माल मिला है और अभी उन्होंने लॉकअप ले। शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक। एअरटेल गर्ल किंवा 4G गर्ल म्हणून त्या मुलीचा चेहरा सर्वांसमोर आला होता। साशा छेत्री असं या मुलीचं नाव असून आता ती सध्या चित्रपट वर्तुळात पदार्पणाच्या तयारीत आहे। पाहूयात या संदर्भातील ही बातमी। म्युझिशियन, मॉडेलिंग आणि अभिनय विश्वात सक्रिय असणाऱ्या साशाला तिच्या करिअरमधील सुवर्णसंधी मिळाली आहे। दक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याच्यासोबत एका आगामी चित्रपटामध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे। राधाकृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात बाहुबली फेम अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे ही जोडी झळकणार असून साशाही त्यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं वृत्त समजत आहे। साशाने तेलुगू चित्रपटाच्या माध्यमातून सिनेजगात पदार्पण केलं आहे। ऑपरेशन गोल्ड फिश असं त्या चित्रपटाचं नाव असून साई किरण अडिवी यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे। मुख्य म्हणजे साशाचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिच्या वाट्याला हा दुसरा चित्रपट आला आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स वरती। पेट्रोल डिझेलचा चढता प्रवास सुरूच, दरात पुन्हा वाढ। तुळजाभवानीच्या मंदिरात मुरली अलंकार महापूजा संपन्न, लाखो भाविकांची गर्दी। भोकरदनमध्ये संभाजी महाराजांच्या बदनामीच्या निषेधार्थ आंदोलन, लेखिका डॉक्टर शुभा साठे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। मीटू एमजे अकबर यांनी दिला राजीनामा, ईमेलद्वारे राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला। आणि पुण्यात पाणी नसल्याने पोलिसांची कुटुंबे रस्त्यावर, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरावर मोर्चा। आणि आता बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार। सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ, बहुत महान इंसान थे। उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है। रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा